पूर्व लडाख सेक्टर मध्ये चीनने अत्याधुनिक 25 लढाऊ विमान तैनात केली आहेत। होतान हवाई तळावर चीनने J-11 आणि J-20 ही बहुउद्देशीय लढाऊ विमान ठेवली आहेत। इथे आधी मिगची लढाऊ विमान होती, त्यांची जागा आता J-11 आणि J-20 ही अत्याधुनिक विमान तैनात करण्यात आलेली आहेत। तसे चीनच्या हद्दीतील लडाख सेक्टर मध्ये चीन नवे हवाई तळही उभारतोय अशी माहिती समोर आली आहे। भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत। होतानसह गारगुंसा, काशघर, हॉपिंग, डोंकाझांग, लिंजी आणि पानगत हवाई तळांवर भारतीय यंत्रणांची बारीक नजर आहे। तर चीनच्या या आक्रमक कृतीला भारतानेही ठोस उत्तर दिलंय। अवंतीपूर, चंदीगड आणि लेह हवाई तळावर भारताने सुखोई MKI-30, MiG-29 आणि Mirage-2000 ही लढाऊ विमान तैनात केलेली आहे। दरम्यान चीनची आगळीक या ठिकाणी पाहायला मिळते। जी मिगची विमानं होती त्याला रिप्लेस केलं आहे आणि अत्याधुनिक विमानं सीमेवर तैनात केल्याचं समोर येत आहे। चीन भारताच्या विरुद्ध एक मानसिक युद्ध करतो आहे, त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे। कारण चीन मानसिक युद्ध कशा करता करतो आहे, तो भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे की बघा आम्ही सीमेजवळ विमान आणलेली आहेत, तर याच्याबद्दल भारत काय करू शकतो। भारताची सुद्धा विमानं सध्या तैनात आहेत। आपली जी राफेल वगैरे विमानं आहेत, ही विमानं चंदीगडमध्ये तैनात आहेत, जिथून ते लडाखमध्ये सैन्याला मदत करू शकतात, किंवा काश्मीरमध्ये अवंतीपूर येथे तैनात आहेत आणि तिथून ते सैन्याच्या मदतीला येतील।